सिल्वर घ्यायचा पण खूप मोह होतो, हे क्यूट आहे. आणि यांचं म्हणणं की याला काय श्रीवल्ली ना तिने घातलेत काय त्याच्यामध्ये, त्या श्रीवल्लीचे दे वाटलं काय पुण्यात साधं सुद्धा नाही मिळत डायरेक्ट श्रीवल्ली. प्लीज दादा मैं रिक्वेस्ट कर रही हूँ 200 में, प्लीज प्लीज आपने बोला मैं आऊंगी ना इधर, मैं पुणे में ही रहती हूँ. अब ये देखो ये मुंबई के लोग है, मुंबई के लोग हैं, इनके सामने अपने को पुणे वालों को रखना पड़ेगा अपना के अपना 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 यूनिटी है इनको दिखाना पड़ेगा. वो बोलेंगे यार ये क्या है, पुणे में इतना भी नहीं सुनते क्या ये तुम, तुम्हारा ऐसे ऐसे बोलेंगे. प्लीज नहीं है मेरे पास, नहीं है मेरे पास ज्यादा. 80 में दे दो, दो लेती हूँ. नहीं नहीं 80 में जाना, अरे उतना तो मिल जाता है. उन्हाळ्यात पण पाहिजे. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर आज मी पुण्यामध्ये आलेली आहे, माझ्या मागे तुम्ही बघू शकताय वैशाली हॉटेल आहे, एफसी रोडला सध्या मी उभी आहे आणि माझ्यासोबत कोण आहे, आपल्या सगळ्यांची लाडकी अमृता. हाय हाय. तर आज मी तुला चॅलेंज देते, तुला मी 1000 रुपये देणार, ठीक आहे? त्या 1000 रुपये तुला 5 वस्तू घ्यायच्या आहेत किंवा जास्त घेऊ शकते, कमी नाही. ओके ठीक आहे. सो हियर आर युअर 1000 रुपीज प्लस एक ट्विस्ट आहे. काय 30 मिनिटात तुला ही शॉपिंग कम्प्लीट करायची आहे आणि दिस इज अ लँडमार्क. 30 मिनिटं 1000 रुपये 5 वस्तू ते घेऊन तुम्हाला इथेच भेटणार. अच्छा परत यायचं आहे पैसे पैसे घेऊन, ठीक आहे. सो दिस इज युअर चॅलेंज, 30 मिनिट्स आहेत अँड युअर टाइम स्टार्ट नाऊ. हा कितने का? 120 120 ये दोनों. और लेकिन सही बताओ आप रेट. हाँ नहीं 80 में दे दो, दो लेती हूँ. 100 लाख. नहीं नहीं 80 में जाना, अरे उतना तो मिल जाता है. 150 ला, 160 ला. ये तो ठीक है, ये तो सिंपल ही है ना. सिंपल है, 180 का है. 120 अच्छा है. हाँ फाइनल बता, ये और ये. हाँ ठीक है चल. हाँ ये पकडो. सो मला हे दोन बेल्ट्स आवडले, एक असं सिंपल आहे आणि एक जरा असा डिझाईन वगैरे आहे चांगलं, त्यामुळे हे दोन घेते. आणि मी म्हणते की 80 में दोनों 80 में देतो. सो 180 ला दोन घेते मी. सो जनरली मी इकडे एफ सी रोडला येते ना तेव्हा माझी अशी घाईघाईतली शॉपिंग असते की माझ्या डोळ्यासमोर मला सगळ्या गोष्टी पटकन दिसतात आणि मग मी मला हवं ते घेऊ शकते. सो आज सॉर्ट ऑफ तसंच आहे, वेळेची कमी आहे त्यामुळे हे अगदी आयडियल लोकेशन आहे शॉपिंगसाठी, पटकन जर काही उचलायचं असेल त्यामुळे मी उचलले. ओके सध्या गोल्डन ज्वेलरी इन आहे फॅशनमध्ये असं मी ऐकलंय. आज मी असं सिम्पल घातलंय पण गोल्डनमध्ये काहीतरी बघता येईल म्हणजे ज्वेलरी. सो त्याला एक क्यूट पेंग्विन येते. प्राईस सांग ना चांगली. प्लीज मला इकडे त्यांनी टार्गेट दिलंय, हरायचं मी गेम मध्ये. नाही तर 200
काहीच कमी नाही करणार तुम्ही किती मायत क्यूट आहे प्राइस काही कमी करायला तयार नाही तसेच एक सिल्वर आहे मला असं वाटतं की हे मी थोडं कंट्रोल करू शकते नको आता मला ते गोल्डन ते सेमच आहे का काय वेगळं रोज गोल्ड आहे का रोज गोल्ड मग ते रोज गोल्ड झाले हा याची पण म्हणा सध्या खूप फॅशन आहे अशा टाईपच्या इयररिंग्सची तुम्ही हे घेते जे रोज गोल्ड वाले आणि मला सिल्वर घ्यायचा पण खूप मोह होतो हे क्यूट आहे आणि यांचं म्हणणं की याला काय स्त्रीवल्ली ना तिने घातलेत काय त्याच्यामध्ये त्या स्त्रीवल्लीचे आटलं काय पुण्यात साधं सुद्धा नाही मिळत डायरेक्ट स्त्रीवल्ली पण मी आता नाही घेत पण ठीक आहे चल घेऊन मग हे दोन आणि हे किती आले टोटल 300 ला नाही दादा 300 ला नाही देणार सो अशा रीतीने मी 5 वस्तू घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे बॅलेन्स अमाऊंट आहे 520 रुपये सो खूप पैसे आणि वेळ सुद्धा आहे अजून 10 मिनिटं झालेले त्यामुळे लेट्स गो सो आता इकडे खास माझं लाडकं सेक्शन जे असतं जिथे कपडे मिळतात तिथे मी आले आणि बघूया आता काय मिळतं ते हे मी याच्यात ठेवून घेते इंटरेस्टिंग नाही तो अजून 15 मिनिट आहेत बघूया छान वाटते श्रिंक नाही होणार ना काय प्राइस आहे 250 ला 2 1 याच्यात कलर्स आहेत नाही पण प्राइस चांगली सांगा ना नाही 150 पासून मिळत की 150 पासून स्टार्ट आहे मार्केटमध्ये मग इथे इथून स्टार्ट आहे ना इथून तुमच्या इथे इथून सांगा मला काहीतरी कॉटन ना 200 ला 200 अभी मेरे पास सिर्फ 500 है और उसमें मेरे को 4 चीजें और लेनी है तो इसलिए ये हाँ तो लेकिन आपका सहकार्य बहुत इम्पोर्टेंट है सर 200 ये हाँ मैं वो ही बोल रही हूँ अभी और लेती हूँ ना मैं आपके यहाँ से 180 में दोगे तो मैं और लेती हूँ ये हाँ बोल रहे थे आप क्यों ना बोल रहे हाँ बोलने वाले थे 200 में तो होने वाला था अभी और लेती हूँ ना मैं को 120 का ही मार्जिन होता है तो नहीं 200 एक दिन का सिर्फ ये मेरा मैं रिक्वेस्ट कर रही हूँ 200 में होने वाला था
नहीं और लेती हूँ ना मैं लेकिन इसका प्लीज 200 प्लाजो तर मग माझ्याकडे उरत आहे 300 रुपये. जर माझ्या प्रार्थनांना फळ आलं त्यांनी मला हे केलं तर माझ्याकडे 300 रुपये उरतील. याच्यामध्ये मला अजून काय काय खूप खरेदी करायची इच्छा आहे बघूया. लेकिन कितना फिर भी मेरे पास सिर्फ 500 है. उसमें ये दो आएगा क्या? मैं कैसे हूँ? नहीं मैं क्या करूँ एडजस्ट. उन्होंने मेरे को जो दिया है उतने नहीं नहीं ये एक मेरे को अभी फिलहाल दे दो. नहीं नहीं मेरे पास सही नहीं. नहीं नहीं बस अभी मेरे पास टाइम भी नहीं है तो ये सिर्फ दे दो मुझे 200 में. नहीं मेरे पास यही नहीं. उन्होंने ना बोला है 10 रुपए सिर्फ. उसका क्या करूँ? वो मेरा खुद का है. वो लोग ऐसे ये नहीं करेंगे. मेरे पास सिर्फ 500 बचे है. नहीं वही तो है मेरा टारगेट. नहीं अभी बाद में आऊंगी. मैं इधर ही रहती हूँ पुणे में. पुणे में प्लीज दादा मैं रिक्वेस्ट कर रही हूँ 200 में प्लीज प्लीज. आपने बोला मैं आऊंगी ना. इधर मैं पुणे में ही रहती हूँ. अभी ये देखो ये मुंबई के लोग है. मुंबई के लोग इनके सामने अपने को पुणे वालों को रखना पड़ेगा. अपना के अपना 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 यूनिटी है इनको दिखाना पड़ेगा. नहीं वो बोलेंगे यार ये क्या है. पुणे में इतना भी नहीं सुनते क्या ये तुम तुम्हारा ऐसे ऐसे बोलेंगे. 200 प्लीज. तो उससे बात करूंगी ना. उसको ये वीडियो भेज देंगे हम लोग. टाइम नहीं है मेरे पास. नहीं है वो मेरा खुद का है. मैं नहीं दे सकती. नहीं है मेरे पास. नहीं है मेरे पास दादा. देखिए नहीं तो मुझे जाना पड़ेगा. मैं ये भी नहीं ले पाऊंगी. छुट्टा दे दो फिर आप मुझे. क्या यार दो सौ में दे दो. मैं बोल रही हूँ एक दिन की बात है. आइकला आइकला ने आइकला आइकला. थैंक यू. तो आता 300 रुपये माझ्याकडे. त्यामुळे अजून त्याच्यामध्ये काय काय बसतंय मी बघणार आहे. वेळ कमी आहे. 10 मिनिटं बाकी. सो आता ऑपोजिट साईडला एक चपलांचं दुकान आहे. तिकडे आपण जाऊया. आणि सॉरी पुण्यामध्ये खूप वारा आहे ना त्यामुळे असे केस उडत आहेत. सो आपल्या बजेटमध्ये बसणार इथे तरी नाही आहे. पण ते शेजारी बॅग्स दिसत आहेत. बॅग्स बघूया. क्या प्राइस रेंज कैसी है? हाँ स्लिंग में भी चलेगा. 2000 इन ट्रेंड बट 2000 नॉट इन माय बजेट. 300 माझ्याकडे उरलेत पैसे रुपये पैसे. हार्ट शेप चांगली वाटते. याच्यात एवढेच कलर्स आहेत ना इथे आहेत तेवढे. हां याच्यामध्ये सेमच्या कुठला दुसरा? अच्छा हा हां ही पण क्यूट वाटते मला. शेवटची 5 मिनिटं उरली आहेत. त्याच्यामध्ये मला डिसाईड करायचं. एवढ्या फास्ट मी आयुष्यात कुठलाच निर्णय नाही घेतलेला आहे. पण आता आज मी तो घेणार आहे. मला असं वाटतंय की मोठीवाली मी जरा घ्यावी. कारण ॲज यू कॅन सी की मला डंप करायची सवय सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी जरा मोठी घेते म्हणजे मला स्पेस मिळेल. आणि ही व्हाईट आहे त्यामुळे कशावरही जाऊ शकेल असं मला वाटतं. मी घेते.
थैंक यू सो मच. थैंक यू. चला आता फास्ट, तू काय शूट करतोस अरे, ती थांबली आहे तिथे, तुझ्यामुळे लेट झाला. ऍक्च्युली 20 रुपये उरलेत माझ्याकडे, पण वेळ नाही आहे आता, काय करणार आहोत. धनलाभ झालेला आहे अचानक, मला वाटतं आपण काहीतरी खाऊया. काय खावं, उसाचा रस भिजवू शकतो का 20 रुपयामध्ये, बघूया काय होतं. सो उसाचा रस कुठेही दिसत नाही, पण मला इथे कैरीचे पन्हे दिसते, केशरयुक्त वेलचीयुक्त तयार पन्हे. पन्हा इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी. उन्हाळ्यात पन्हं पाहिजे. मस्त मस्त, मला खूप मजा आलेली आहे. बापरे, नवीन बॅग, पन्हं, सगळ्या प्रकारचं सगळं घेतलेलं आहे. क्या बात है, कशी झाली शॉपिंग? खूप मस्त झाली, मला खूप मजा आली. मी खूप दिवसांनी स्ट्रीट शॉपिंग केलेली आहे आणि मला आनंद आहे की आता शूट करताना आपल्याला असं काही ऊन बिन फार नव्हतं, जरा आभाळ होतं, त्यामुळे मी मनापासून शॉपिंग केलेली आहे. बरं, मला एक एक वस्तू दाखव आणि किती वस्तू घेतलेस ते पण दाखव. सो ही पर्स घेतलेली आहे. तुला प्राइस पण सांगायची का? ही 300 ला पर्स घेतलेली आहे. ओके, पण 20 रुपये. ओके, त्याच्यानंतर बापरे, सगळं सब खजाना उसमें है क्या? तू बघ आता. सो हे दोन बेल्ट घेतलेत. दोन बेल्ट आहेत? दोन बेल्ट घेतलेले आहेत. एक असा वाला ब्राऊन आहे आणि एक असा वाला आहे. ओके, हे दोन्ही मला 180 ला मिळाले. ओके, त्याच्यानंतर समर स्पेशल पलाझो घेतलेली आहे मी, व्हेरी कम्फर्टेबल, मला आत्ताच घालावीशी वाटते. अशी घेतलेली आहे ही, मी 200 ला घेतली आहे आणि खूप कष्टाने, खूप घासाघीस करून मी सगळं आयुष्य पणाला लावून करावं लागलंय का, खूप, त्याच्यानंतर मला ही मिळालेली आहे. वा, ओके. सो वन, आपण दोन बेल्ट आहेत तर दोन मोजूया. हा हा, वन 2, 3, 4 आणि हे सुद्धा आहे 5. ओके, अरे बापरे, असं एक नेक पीस आहे. वा, आणि सध्या गोल्डची बघ खूप फॅशन आहे. येस येस, पुण्यातलं आहे. सो तसं हे हे मला त्यांनी किती दिलं बरं, कमी करायला तयार नव्हते काका, 80 ला दिलंय हे. ओके, सो हे 80. वा, चौदा एक नाजूकशे सिल्वर कानातले, हे सुद्धा 80 लाच आहेत. गोल्ड, हो, काहीच कमी नाही गेलं काका, काहीच नाही, जणू काही खरं सिल्वर आहे. ठीक आहे. ओके, आणि या गोल्डन इयररिंग्स. बापरे, एवढ्या वस्तू घेतल्या तर मला धरायला तर व्यवस्थित नाही एवढं. मला वाटलं बापरे अजून आहे की काय. सो दिस इज 1, हे छोटे ते आता मी पकडते. सो दिस इज 2, दिस इज 3, 4, 5, 6 आणि 7. वा भाई साहब, आणि ऍक्च्युअल वेळेत आली आहे, 5 मिनिटं उरलेत फक्त, बरं का? वाचली असतो, चॅलेंज कम्प्लीट झालंय. क्या वाज, नेहमी शॉपिंग मी असं वेळ लावूनच करायला पाहिजे, म्हणजे पटापट टाळणार नाही. बरं, तुला कसं वाटलं यार, खूप धमाल गोष्टी घेतल्या आहेत आणि सगळ्या तुझ्या कामाच्या आहेत. एक्झॅक्टली, सगळ्या कामाच्या आहेत आणि पर्सचं बघ, आपल्याकडे म्हणजे किती घेतला तरी कमी पडतात, त्यामुळे पर्स मला खूप गोड मिळालेली आहे. ज्वेलरी पण सध्या आहेच आहे, फॅशन ट्रेंडिंग आहे आणि बेल्ट वगैरे पण आहे बघ, लावते त्यामुळे युजफुल आहे आणि युजफुल आहे. हे तर शॉपिंग केल्यानंतर पाहिजे काहीतरी. येस, खाना पिना जरुरी आहे, पेट पूजा इज इम्पॉर्टंट. मला भयंकर मजा आलेली आहे आणि एवढ्या कमी वेळात मी उपयोगी गोष्टी घेतलेल्या, त्यामुळे माय मॉम विल बी प्राऊड ऑफ मी. वा, नसती शॉपिंग नाही केलेली, घरी गेल्यावर ओरडा पडणार नाहीये. म्हणजे मम्मी पण खुश, तर आम्ही खूप खुश आहोत की तू खूप 1000 रुपयात, म्हणजे तिने तिच्या कामाच्या वस्तू घेतलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे, आणि भारी शॉपिंग झाली आहे. तर अमृता, थँक्यू सो मच, इतका छान तू वेळ काढलास आमच्यासाठी अँड यू डिड अ ग्रेट जॉब. बरं, हे सुद्धा राहील. ए, माझी 8वी वस्तू ही माझ्या हातात होती, ही 8वी वस्तू आहे, 8 वस्तू आहेत, बरं का या. सो भारी धम्माल आली आहे, थँक्यू सो मच, इतका छान वेळ काढलायस आणि एवढा छान चॅलेंज तू पार पाडलायस. शॉपिंग साठी वेळ काढणं हे फार
कष्टाचं नसतं त्यामुळे थँक्यू गाईस, मला खूप मजा आली. सो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे ती गॅरंटी आम्हाला आहेच. आणि अमृताने ज्या वस्तू घेतल्या त्यापैकी तुम्हाला कोणती वस्तू सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि हा व्हिडिओ शेअर करत असताना लोकमत सखीला आणि अमृताला त्यामध्ये टॅग करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.